पाठवा. 3 दिवसामध्ये तुम्हाला टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था केली जाईल. म्हणजे त्यामध्ये एक जाहिरात देखील काढलेली आहे की त्यामध्ये नंबर दिलेले आहेत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी की आवश्यकता जर टँकरची वाढली, चाऱ्याचा प्रश्न असेल, टंचाई असेल, तर तात्काळ त्या ग्रामस्थांनी त्या नंबरवर संपर्क करणे, त्यांना 3 दिवसाच्या आतमध्ये त्याची पूर्तता केली जाईल अशा प्रकारची तजवीज व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. पाणी देखील जे आहे स्वच्छ पाणी असलं पाहिजे. पाण्याचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं यामध्ये आपण पूर्वी जसं DPDC मधून चाऱ्यासाठी पैसे दिले होते चारा उगवण्यासाठी, तर त्याचा मोठा परिणाम या ठिकाणी जाणवतो आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पुरेल एवढा चारा या ठिकाणी आहे. आवश्यकता भासली तर अधिकचा देखील आपण चारा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे एकंदरीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतर पिण्याचं पाणी, पाण्याचे पिण्याचे टँकर आणि जनावरांना पिण्याचं पाणी आणि चारा या बाबतीमध्ये कुठेही काही कमतरता भासू नये अशा प्रकारची सगळी तरतूद या ठिकाणी केले आणि कुठेही भासणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जुने जे काही आपल्या ज्या पाणी पुरवठा योजना ज्या आहेत त्या पाणी पुरवठा योजना जुनी बिलं जी पेंडिंग आहेत थकीत आहेत, त्यामुळे नवीन कनेक्शन देण्यासंदर्भात देखील सूचना दिल्या की जुनं जे बिल आहे ते त्याचं काय करायचं ते नंतर बघू, परंतु त्यामुळे थकीत बिलामुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नयेत, बंद राहू नये, त्यामुळे त्याही सूचना दिल्या आणि तशा प्रकारचं तात्काळ अंमलबजावणी होईल. आणि यामध्ये आणखी भविष्यात देखील जी आपली भूजल पातळीची मध्ये घट आलेली आहे त्यासाठी जे रिचार्जिंग आहे, पुनर्भरण आहे या संदर्भात जलयुक्त शिवार, जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभाग यांना देखील सूचना दिल्या. वॉटर लेवल कशी वाढेल या संदर्भातलं जे काही उपाय करायचे आहेत, मग NGO आहेत, अनेक NGO आहेत, त्यामध्ये नाम फाउंडेशन आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर आहे, त्याच्यामध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, अनेक NGO आहे, आपला आमिर खानचा पण काही पाणी फाउंडेशन आहे, मुथांचं जैन इरिगेशन आहे, असे अनेक NGO आहे, त्यांची देखील मदत घेऊन यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणे, आता 1 महिना आपल्याकडे 1.5 महिना आहे, तर यामध्ये देखील जे काम सुरू आहे त्यांनी केलेलं पण अधिक प्रभावीपणे मशिनरी त्यांना देणं, त्याचं डिझेल जे आहे आपण शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून डिझेल देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी वाढली की आपल्याला पाणीसाठा वाढेल आणि हे जे काही गाळ आहे तो देखील शेतीला शेतकऱ्यांना उपयुक्त असा पडेल आणि शेतीला त्याचा फायदा होईल, तोही आपण सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर पाण्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन योग्य परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्हावं त्याच्या सूचना दिल्या. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याला सगळीकडे प्राधान्य देण्याला आपण सूचना दिल्या. कुठ्याही प्रकारचं म्हणजे पिण्याचं पाणी इतर बांधकाम असेल किंवा इतर काही कारणांसाठी न वापरता पूर्णपणे पिण्याच्या पाण्यावर फोकस करणं, पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं, जनावरांच्या पाण्याला पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं आणि चाऱ्याला प्रायोरिटी देणं हे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर दुसरं मला वाटतं बियाणांचा जो विषय आहे, बियाणं आणि खतं, ही बोगस बियाणं मागच्या वेळेस तक्रार आली होती, यावेळेस बोगस बियाणांची जी काही तक्रार किंवा कोणी असा प्रयत्न करेल तर त्याला सरळ जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या जीवाची खेळता कामा नये आणि त्यासाठी विजिलन म्हणजे कृषी विभाग तर त्यांचं काम करतो परंतु प्रत्येक कलेक्टरला सूचना दिल्या आहेत की विजिलन्स स्क्वॉड तयार करा आणि विजिलन्स स्क्वॉड तयार करून त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे गोडाऊन्स आहेत म्हणजे दुकानदार हा शेवटचा घटक झाला परंतु मेन सप्लायर आहेत त्यांच्यावर देखील आपण त्याचा सर्वे करून चौकशी करून तपासणी करून त्यामध्ये बोगस बियाणे आढळणार आहे त्याची खात्री करून घ्या
अशा सूचना दिलेल्या आहेत. बियाणं आणि खतं मुबलक प्रमाणामध्ये आहेत, त्याच्यामध्ये कुठेही त्रुटी नाही आहे. आणि चीफ सेक्रेटरीने देखील सांगितलं आहे, आपल्या शासन स्तरावरून देखील याला आपण प्रायोरिटी द्या. बोगस बियाणांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि बोगस बियाणं किंवा जे काही काळा बाजार त्याच्यामध्ये होतो तो देखील होता कामा नये, यासाठी आपण पूर्णपणे कशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यावर पूर्णपणे कारवाई होईल. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी जे काही प्री मान्सून वर्क आहे ती काळजी आपल्याला घ्यायचं आहे. काही गावं जी आहेत आता अवकाळीमुळे काही नुकसान झालं आहे, त्याचं युद्ध पातळीवर पंचनामे करा, त्याचं नुकसान भरपाई द्या. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटतो, त्या गावांमध्ये औषधं धान्य साठा मुबलक प्रमाणामध्ये असला पाहिजे, यासाठी देखील आपण हे केले. साथीचे आधार आजार होऊ नये याची देखील आपल्याला काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वीज विभागाला देखील सूचना दिल्या की अवकाळीमुळे किंवा पावसाळ्यामध्ये जे काही वीज पुरवठा खंडित होतो, विजेच्या तारा तुटतात आणि ते तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त करून वीज सप्लाय पूर्ववत करण्यासंदर्भात युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. बाकी ज्या काय आता झाड्याच्या ते काय रेग्युलर रुटीन वर्क आहे आपलं, फांद्या वगैरे झाडं ते त्यांना सांगितलं आहे. होर्डिंग ते एक सांगितलेलं आहे, होर्डिंगमध्ये जे बिगर परवाना होर्डिंग आहेत ते तात्काळ कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा. आणि त्याचबरोबर जे परवाने ज्यांचे लायसन्स आहेत, परवाना ज्यांना आहे, त्या देखील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, कारण ते देखील पडून दुर्घटना होऊ नये यासाठी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर SDRF NDRF यांच्याशी संपर्क साधून कंट्रोल रूम जो आहे आपला तोही अद्ययावत करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज पडून जनावरांचा किंवा जीवितहानी होते ती टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर जे आहे त्याच्यात वाढ करण्याच्या, त्याचबरोबर जे परवाने ज्यांचं लायसन्स आहे परवाना ज्यांना आहे त्या देखील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, कारण ते देखील पडून दुर्घटना होऊ नये यासाठी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर SDRF NDRF यांच्याशी संपर्क साधून कंट्रोल रूम जो आहे आपला तोही अद्ययावत करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज पडून जनावरांचा किंवा जीवितहानी होते ती टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर जे आहेत त्याच्यात वाढ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100 पेक्षा जास्ती लाइटनिंग अरेस्टर या ठिकाणी आलं पाहिजेत, लावलं पाहिजेत, यासाठी देखील आपण तशा प्रकारची तजवीज जिल्हाधिकारी करतील. अशा प्रकारे म्हणजे एकतर आताची सध्याची परिस्थिती म्हणजे पाणी टंचाई, जनावरांच्या पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न हा एक विषय झाला, म्हणजे टँकर कमी पडता कामाने, चारा कमी पडता कामाने, कुठेही दूषित पाणी जाता कामाने. आणि पुढचं जे आहे अवकाळी असेल किंवा पावसाळ्यामध्ये प्री मान्सून वर्क त्यासाठी घेण्याची काळजी, या संपूर्ण याच्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा झाली आणि प्रशासन पूर्णपणे याचं अलर्ट आहे आणि प्रत्येकाचा येणाऱ्या संकटाचा मुकाबला जो आहे अतिशय सक्षमपणे करण्याचा सर्व तयारी आपल्या प्रशासनाने परवानगी दिली ना, त्यांनी पण परवानगी दिली, निवडणूक आयोग दिली, की कारण ही शेवटी आपल्याला निवडणुका तर येतात जातात परंतु शेवटी शेतकरी आपला आहे, त्याला अडचण होऊ नये म्हणून आम्ही परवानगी मागितली, त्यांनी परवानगी दिली. आणि यापूर्वी देखील मी स्वतः मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होतो, त्यांना सांगत होतो निवडणुका आहेत, निवडणुका होतील जातील, परंतु शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागता कामा नये, त्यांना अडचण होऊ नये. शेवटी हे सरकार जे आहे आपल्या शेतकऱ्यांना पाठीशी उभं राहणार आहे, वाऱ्यावर सोडणार नाही, म्हणून आम्ही पूर्णपणे संवेदनशीलपणे
हे सगळं हाताळत होतो. नुकसानीचे 2,000 कोटी रुपये आपण केंद्र सरकारनं मागितले होते बिहारमधील पूर खरीपातल्या नुकसानीचे यावेळेच्या, तर त्याचे केंद्र सरकारला तुम्ही त्यांची टीम येऊन गेली मध्ये सगळी पाहणी झाली ते मिळतील पैसे. मागच्या 1700 कोटी ते पैसे मिळतील. भिवंडी डोंबिवली ब्लास्ट मध्ये 4 लोकांचा मृत्यू झालाय, कॅज्युअलिटी झालेली आहे आणि तिथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तिथे खासदार स्वतः आहेत, कलेक्टर आहे, सगळी टीम आहे आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सीएम सर वारंवार त्या भागामध्ये ब्लास्ट होत आहे, मोठा ब्लास्ट झाला होता, यावेळी मोठा ब्लास्ट झालेला आहे, ते वारंवार यामध्ये काय झालं, एमआयडीसी अगोदर झाली, कंपन्या अगोदर आल्या, नंतर वसाहती झाल्या, परंतु हजारडस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ एमआयडीसी मध्ये एक वेगळा सेक्टर करून कायम स्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. आता संबंधित विभागाशी आणि संबंधित एमआयडीसीचे अधिकारी यांच्याशी बोलून त्या ठिकाणची तजवीज जी आहे आणि आपले इंडस्ट्री जे आहेत म्हणजे जी उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ. भूजलाचा उपसा खूप जास्त अनियंत्रित आहे आणि तुम्ही कायदा केला आणि त्याच्या पुढे नियमच नाही केले, तर काही पुढे होणार नाही. रिचार्जिंगचा पण आपण मोठ्या प्रमाणावर तो निर्णय घेतलेला आहे. इतक्या तत्परतेनं चर्चा झाली, बातम्या येत आहेत म्हणून इथं आधी बैठक घेतली, पण मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातले पालकमंत्री बघितले तर केवळ 2 पालकमंत्री आज बैठकीला उपस्थित होते. निवडणुकीमध्ये मात्र सगळे ते कॅन्डिडेट असल्यामुळे आता भुमरे तर कॅन्डिडेट आहेत, अरे मुख्यमंत्री आहे ना इकडे आला ना, आता काय सगळं विरोधात आहे. विरोधक आणखी बोलायला तयार नाही. उद्धव ठाकरे लंडनला जाऊन फॅमिली सोबत टूर करताय, विरोधकांचं लक्ष नाही. तुम्ही तरी कमीत कमी बैठक घेतली कमी. अरे बाबा मला गरज, मला माझा शेतकरी आहे ना बांधव, मला ते करायलाच लागेल ना. मला लंडनला जाऊन कसं चालेल? हे बघा, निवडणुका असू द्या नसू द्या, आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी. निवडणुका आहेत म्हणून आम्ही मतदारांकडे जातो असं नाही. आता निवडणुका संपलेल्या आहेत, आलो ना आम्ही. काही लोक निवडणुका फक्त मतदानापुरते मर्यादित असतात, लोकांशी संपर्कात असतात, त्यांच्यावर मी आज काही बोलू इच्छित नाही. पण आमची नाजी आहे, बांधिलकी आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, नागरिकांच्या बरोबर आहे, आमचं कर्तव्य आहे म्हणून आलो. निवडणूक आयोगाने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाहीये, त्यांच्या अडचणी होते, दुसरं पीक विमा पण सुद्धा त्यांना अद्याप मिळत नाहीये. त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा झालेली आहे, कुठली अडचण राहणार नाही. अशा प्रकारचे जिथं काही राहून गेलं असेल त्या तातडीने सॉर्ट आउट करण्याच्या सूचना दिलेल्या. मदत करायची काही कुठे अडचण नाही, मदत करायची मग काय, कशाला बैठक घ्यायची? आता तातडीने जिथे टँकर पाहिजे टँकर, चारा पाहिजे चारा, जिथे जे जे काय पाहिजे ते कसं काय मिळणार? चारा छावण्यांची आवश्यकता अद्याप नाही. चारा इतका मुबलक आहे जो आपण अगोदर डीपीडीसीतून तो चारा उगवण्यासाठी पैसे दिले होते, त्यामुळे छावण्याची आवश्यकता लागली पुढे तर ते पण करू आपण, काही प्रॉब्लेम. सगळ्यांना मदत केली जाईल, शेतकऱ्यांना कुठे वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यातील उद्योग बाहेर राज्यातील उद्योग चर्चेला लावता गेल सारखी कंपनी दाभोळ आणि संभाजीनगर पैकी कुठला तरी ऑप्शन शोधणार होती, म्हणजे त्यानंतर शोधणार होतं, ती एमपीला गेली आहे. आता त्याच्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आरोप केलाय की हे बघा. नाही, आज तुम्हाला मी सांगतो, आरोप करायला काय लागतंय? तुम्ही वेदांताचा आरोप करत होते,
तेव्हा सरकार आमचं 2 महिन्याचं होतं. 2 महिन्यामध्ये कुठला वेदांता फॉक्सकॉन सारखा मोठा उद्योग जातो का येतो असं काय होतं का 2 महिन्यामध्ये? त्याला पूर्ण वर्ष 6 महिने तयारी करावी लागते. आणि आता मी तुम्हाला सांगतो 6 लाख कोटीचे जे उद्योग आज आम्ही आमच्या राज्यात आणलेत 2 वर्षामध्ये, 2 वर्ष पण कंप्लीट नाही झाली, 6 लाख कोटी आणि त्यातले 1,37,00,000 कोटीचं 70-80% एक्झिक्युशन सुरू आहे. आणि आता पुन्हा 3,73,000 आणि तिकडून कमिटमेंट आम्हाला मिळाली ते 1,00,00,000 कोटीची आता इथे मुंबईत केली. त्यामुळे 6 लाख कोटीचे अपॉइंट साईन झाले. आणि आता परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. महाविकास आघाडी 3 नंबरला गेली होती, 4 नंबरला गेली होती, आता नंबर 1 आपण आहोत. आणि आज इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आज आपलं राज्य ओळखतं आहे. राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगलं पोटेन्शियल आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, उगाच लोक येत आहेत. पूर्वी लोक उद्योगपतीच्या खाली बॉम्ब लावायचे पळून जायचे, आता ते नाही होत. आता होत का? आता आम्ही पूर्ण उद्योजकांना सुरक्षितता दिली, रेड कार्पेट दिलंय, तिथे सिंगल विंडो क्लिअरन्स दिलाय, आम्ही सबसिडी दिली आहे. त्यामुळे उद्योग आता आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये येणारच. सर गेल बाबत काय झाली? गेल बाबत बघू त्याचं काय करायचं. सर मंत्रिमंडळ बैठकीच्या पॅकेज संदर्भामध्ये 9 महिने उघडले, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये येईल त्या पॅकेजला तुम्ही हात लावला, तुम्ही 45,000 करोड रुपये डिक्लेरेशन केलं, कुठल्या काय आपल्या मंत्रिमंडळाचं? अरे बघा, तुम्हाला शेतकऱ्यांना आज तुम्हाला सांगतो कुठल्या सरकारने दिले होते नुकसान भरपाई 15,000 कोटी? नाही तसं ऐका, नाही नाही ऐका ऐका, आपल्या सरकारने तुम्हाला सांगतो एनडीआरएफचे नियम डावलले, बदलले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, एनडीआरएफचे दुप्पट आपण दिले. सततचा पाऊस काउंट करत होते का? सततच्या पावसाचं नुकसान आपण काउंट केलं, 15,000 कोटी रुपये आपण नुकसान भरपाई दिली. आणि 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना 6,000 रुपये कोणी दिले? शून्य पैशात विमा. मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो करणार आम्ही, करणार आम्ही ते सगळं. तुम्ही आचारसंहितेत करू का? तुम्हाला सांगतो 35 9 महिने आता कोण कोण पाणी पुरवठा योजना कोण कम्प्लीट करताय? करतोय कोण करतोय? आज नाही ऐका ऐका, आज आपण 1 रुपयामध्ये पीक विमा योजना मराठवाड्याला लाभ नाही होणार. फक्त 57-57 रुपये पीक विमा योजनेचे जे पैसे आहेत त्या देखील सूचना दिलेल्या आहेत. ज्याला देय पैसे आहेत ते मिळतील, जो देणार नाही, जो लापरवाही करेल त्यावर कारवाई होईल. मराठवाडा वाटरग्रीड, अरे मराठवाडा वाटरग्रीड देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही मंत्रिमंडळ असताना आम्ही केली, आणि महाविकास आघाडी आल्यानंतर बंद केली त्यांनी. आता आम्ही दिल्लीला प्रधानमंत्री मोदींना विनंती केली आहे, मराठवाडा वाटरग्रीड जे आहे पुन्हा आम्ही सुरू केलंय, त्याला लागणारे जे पैसे आहेत ते आम्ही त्यांच्याकडे मागतोय. आम्ही वर्ल्ड बँकेकडे पैसे मागतोय. मग मराठवाडा वाटरग्रीड जे मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे तुम्ही बंद केला? अरे आता सोडा, आता कृष्णा विमा नाही, कृष्णा विमा स्थिरीकरण कोण करतोय? 11,500 कोटी सुद्धा गेला, अजून डिसेंबर मध्ये होणार कम्प्लीट. योजना प्रॉब्लेम आहे योजना पूर्ण होऊ शकते 3-4 वर्ष कृत्रिम पाणी टंचाई काय हायकोर्टच्या 65% काम पूर्ण झालंय आणि 200 कोटी रुपये आपण आता 25 MLD पाणी नाही का तर तातडीची 200 कोटी रुपये पूर्ण सरकार पूर्ण लक्ष देणार. ज्या योजना अपूर्ण आहेत त्या पूर्ण करणार. सगळ्यात महत्वाचं पाण्याला प्राधान्य देणार. पाणी योजना
एक वेगळा प्रश्न आहे अनुदानाची टक्केवारी जी सातत्याने वाढते म्हणजे वेगळी टक्केवारी असते आणि नंतर वेगळी टक्केवारी बघा तुम्हाला मी सांगू आता बघा आता मतदान झालं मतदान 6 वाजेपर्यंत जेवढे लोक येतात ते सगळे लोक आतमध्ये जाणार ते मतदान 10 वाजेपर्यंत चालतं 9 वाजेपर्यंत चालतं तुम्हाला आकडे 6 वाजता कोण देणार रुको किर्गिस्तानमध्ये महाराष्ट्राचा सरकार केंद्र सरकारच्या बरोबर संपर्कात आहे तुम्हाला माहित आहे जेव्हा जेव्हा असा प्रसंग आले तेव्हा आपण पुढे तर मराठवाडा हिंदी मराठवाडा में आज संभाजीनगर में एक बहुत ही महत्वपूर्ण बैठक हुई है यहाँ पीने के पानी के बारे में जानवरों के पीने के पानी के बारे में और जो चारा है उसके लिए जो लोग कहते थे कि यहाँ पर बहुत ही शॉर्टेज है इसके लिए मैं खुद आया हूँ हमारे मंत्री लोग आए और इसके ऊपर सविस्तर चर्चा हुई है और इसमें जहाँ जहाँ टैंकर बढ़ा के चाहिए तो तुरंत देने का काम होगा चारा जो जहाँ कम है उसको मिलेगा पीने का पानी जो है जानवरों को उसकी पूरी करतूत होगी हो जाएगी और एक जाहिरात निकाली एडवर्टाइज दी हुई है जहाँ भी किसी गांव में आवश्यकता है 3 दिन के भीतर उसको टैंकर बढ़ा के मिलेंगे जो भी आवश्यक चीज़ें हैं सब मिलेगी और जो हमारी योजनाएं हैं जो पानी पुरोठा योजना जो बिल के वजह से पेंडिंग बिल की वजह से रुकी है उसे आदेश दिए गए हैं पेंडिंग इशू जो है बिल का वो अभी नहीं निकालेंगे उसको तुरंत कनेक्शन देंगे और पानी पुरोठा योजना उसमें से पानी मिलेगा ये आज पूरी बहुत ही सविस्तर बैठक हुई है सभी जिलाधिकारी थे और मराठवाड़ा में किसी भी हालत में किसी को भी कोई भी शॉर्टेज का सामना नहीं करना पड़ेगा उसकी जिम्मेदार सरकार ने ली हुई है और जो जहाँ बेमौसम बारिश हुई है उनका नुकसान हुआ उनको भी पैसे मिलेंगे उनका पंचनामा करने का आदेश दिया है दूसरी बात जो डिजास्टर है आगे बारिश होगी तो उसके लिए जो भी करना है उसकी सूचनाएं दी हुई है पूरी तरह बी बयाने जो बोगस बी बयाने कर जो बेचेंगे कालाबाजारी करेंगे उनको सीधा उठा के जेल में डालने का आदेश दिया है विजिलेंस स्क्वाड कलेक्टर को बुलाए और सेंट्रलाइज स्टेट गवर्नमेंट के राज्य शासन के स्तर पे वो भी उसके ऊपर भी ध्यान रखेंगे कोई भी बोगस बी बयाने का इस्तेमाल करे तो सीधा उसके लिए जेल का दरवाजा खुला होगा ये पूरी सूचना दी है स्ट्रिक्टली उसकी अमल बजावनी होगी और पूरी तरह सभी कलेक्टर डिविजनल कमिश्नर और चीफ सेक्रेटरी हमारे थे यहाँ किसी भी तरह की किसानों को मुसीबत का सामना नहीं करना पड़ेगा इसकी जिम्मेदारी सरकार की डोंबिवली में मैंने बताया अभी कि वहाँ ब्लास्ट हुआ है 4 लोगों की कैजुअल्टी हुई है वहाँ खासदार वहाँ पहुँचे कलेक्टर पहुँचे रेस्क्यू ऑपरेशन शुरू है मैं जानकारी ले रहा हूँ और उसके ऊपर जो भी परमानेंट सोल्यूशन निकालना है उनका विजिट करना जब सर एक कीर्तिकरांवरती काही आपण कारवाई करणार आहोत का कारण की आपल्या शिस्तभंग कमिटीकडे हे सगळं प्रकरण गेलेलं आहे या सगळ्यानंतर त्याचा काही परिणाम झालाय का आपण काही कारवाई करणार आहोत कीर्तिकरांनी माझ्याशी काल संपर्क केला होता त्यांनी माझ्याशी बोलणं त्यांचं झालेलं आहे आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यानंतर आणखी पुढचं जे काही करायचं तो पक्ष निर्णय घेईल काय